लक्षावधी देशवासियांचं भरणपोषण करणारा शेती हा एकमेव व्यवसाय कोरोना काळात जोमानं सुरू होता आणि अर्थव्यवस्थेला आधार देत होता, अशा शब्दात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कृषी क्षेत्राचं कौतुक केलं. ते आज कोईम्बतूर इथल्या तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होते. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचाही अविभाज्य घटक असणाऱ्या शेतीला हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सक्षम आणि अधिक उत्पादनक्षम करणं ही काळाची गरज आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं बियाणं, कीटकनाशकं, खतं आणि पत पुरवठ्याची वेळेवर व्यवस्था केल्यानं कोरोना काळात खरीपाखालचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 59 लाख हेक्टरने वाढल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं तंत्रज्ञान आणि शेतीची तंत्र विकसित करावीत, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी नव्या पदवीधरांना केलं.